बुलढाणा जिल्ह्यातील समता नगरी शेगाव येथे समाज कल्याण अंतर्गत अनुसूचित जाती जमाती मुलींचे शासकीय निवासी शाळेचा गलथान कारभार चौहाट्यावर आला आहे। सदर निवासी शाळेमध्ये वर्ग 9वी व 10वी साठी सेमी इंग्रजी साठी एकच शिक्षक असल्याने विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे। शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभाराला कंटाळून विद्यार्थिनी आक्रमक झाले असून त्यांनी 6 जुलैच्या सकाळपासून वसतिगृहाच्या प्रांगणात अन्नत्याग आंदोलन करून शिक्षक द्या अन्यथा दाखले द्या या भूमिकेत आंदोलन सुरू केले आहे। या संदर्भात संबंधित विद्यार्थिनींनी उपायुक्त समाज कल्याण बुलढाणा व आयुक्त समाज कल्याण अमरावती यांना ईमेलद्वारे तात्काळ निवेदन पाठवले आहे। सदर निवेदनात 8 दिवसांच्या आत शिक्षक उपलब्ध न झाल्यास लोकशाही मार्गाने कोणत्याही क्षणी आमरण उपोषण करण्याचा इशारा येथील विद्यार्थिनींनी दिला आहे। MCN न्यूज करिता रवी शेगोकार, शेगाव। आम्ही अनुजाती मुलींची शासकीय निवासी शाळा येथून 9वी 10वीच्या विद्यार्थिनी आहोत आणि आम्ही अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे कारण आमच्या इथं शैक्षणिक सत्र सुरू झालेले आहे तरीही आम्हाला एकच शिक्षक शिकवत आहे आणि आमचे खूप शैक्षणिक नुकसान होत आहे। तर कृपया सामाजिक विभागातून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला भेट द्यावी आणि आमच्या समस्या जाणून घ्यावा। जर आमच्या समस्या जाणून नाही घेतल्या तर आम्ही एका आठवड्यात आमरण उपोषण करणार आहोत।